येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच यूट्यूबवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा. नमस्कार, मी डॉक्टर शिल्पा एरमे, आयुर्वेद तज्ज्ञ. या व्हिडिओमध्ये मी आपल्याला चवनप्राश बद्दल माहिती देणार आहे. चवनप्राश, चवन ऋषींनी याचा पहिल्यांदा उपयोग केला आणि प्राश म्हणजे औषध किंवा अवलेह आणि म्हणून याचं नाव हे चवनप्राश असं ठेवलं गेलं. इतिहासाचा विचार करताना तर चवन ऋषींनी याचं सेवन केल्यामुळे त्यांना त्याचा चांगला लाभ झाला होता आणि म्हणून चवनप्राश याचा प्रथमतः उल्लेख आयुर्वेदाचे आद्य आचार्य चरकाचार्यांनी केलेला आहे. चवनप्राश कसे खावे किंवा चवनप्राश का खावा, आपण पाहताय सध्याच्या काळामध्ये चवनप्राशचा वापर भरपूर प्रमाणामध्ये केला जातो. खरं तर चवनप्राश हा हिवाळ्यामध्ये उत्तम असतो, परंतु आपण वर्षभर सुद्धा खाऊ शकता. फक्त याच्यामुळे अग्निमान्य होणार नाही याची आपण थोडीशी काळजी घ्यावी. किंवा आता सध्या या 2 महिन्यापर्यंत साधारणपणे सप्टेंबर पर्यंत श्रावण महिन्यापर्यंत याचं प्रमाण कमी ठेवावं आणि नंतर जसं जसं हिवाळा येईल तसं तसं आपण याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. चवनप्राश किती प्रमाणात खावा? चवनप्राश लहान मुलांना, जे मूल म्हणजे अगदी जेवणाला सुरुवात केलेली आहे 3-3.5 वर्षांचं मूल असेल तर 1/2 चमचाने आपण याचा प्रारंभ करू शकता आणि मग जसं जसं वय वाढेल तसं 1-2 चमचे प्रमाणात आपण ते घेऊ शकता. कधी खावे? दिवसभर कधीही आपण चवनप्राश खाऊ शकता. फक्त चवनप्राश खाल्ल्यानंतर लगेचच 1/2 तास किमान आपण काहीही खाऊ नये. चवनप्राश दुधात मिसळून अजिबात खाऊ नये. तर चवनप्राश हा सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी जर आपण खाल्ला आणि 1/2 तासानंतर आपण नाश्ता किंवा आपलं जे काही रुटीन असेल त्याप्रमाणे आपण सेवन केला आहार तर त्याचे उत्तम परिणाम आपल्याला मिळतात. तसंच झोपताना सुद्धा खाऊ शकता. झोपण्याच्या 1/2 तास पूर्वी सुद्धा आपण हा चवनप्राश खाऊ शकता. चवनप्राश कशाने बनलेला आहे? चवनप्राश हा अवलेह स्वरूपाचा आहे, चाटण स्वरूपाचा आहे आणि म्हणून आपल्याला कदाचित माहिती नसेल की चवनप्राश आपण साधारणपणे 1 चमचा लगेच खाऊ शकतो. तर चवनप्राश हा हळूहळू चाटून खाण्याचा प्रकार आहे. चाटण स्वरूपामध्ये याचं सेवन केलं तर त्याचे उत्तम गुणधर्म मिळतात. चवनप्राश हा साधारणपणे 40-45 औषधींनी बनलेला आहे. आपण टीव्हीवरती ऍडव्हर्टाइजमेंट पाहतो, सोना चांदीयुक्त, केशरयुक्त किंवा शिलाजीयुक्त, सुवर्णयुक्त असे वेगवेगळे चवनप्राश अवेलेबल आहे. वेगवेगळ्या रोगांमध्ये याचा उपयोग होतो. तर चवनप्राश हे रसायन आहे, म्हणजे रिज्युनेट करण्याचं, शरीराला बल देण्याचं, शरीराची इम्युनिटी वाढवण्याचा एक प्रमुख चिकित्सेचा प्रकार आहे किंवा प्रमुख औषध रूपामध्ये हे उपलब्ध आहे. सगळ्यात पहिल्यांदा आचार्यांनी याचा उल्लेख हा ट्युबरक्युलोसिस राजेक्ष्मा व्याधीमध्ये केला. ज्या व्याधींमध्ये शरीराचं बल कमी होतं आणि शरीराच्या धातूंची एक कॅपॅसिटी कमी होते, धातूंचं बल कमी होतं, त्या व्याधींमध्ये याचा उपयोग खूप चांगला होतं. जसं की कास आहे, श्वास आहे, ज्वर आहे, प्रतिशाय आहे, उरक्षत, शोष, दुर्बलता अशा व्याधींमध्ये याचा खूप चांगला परिणाम होतो. बल वाढवण्यासाठी धातूंचं बल वाढल्यानंतर इम्युनिटी वाढते आणि आपल्याला माहिती की इम्युनिटी म्हणजे रोगप्रतिकार क्षमता. कुठल्याही प्रकारचं जीवजंतूंचं शरीरामध्ये आक्रमण झाल्यानंतर त्याच्यापासून वाचवण्यासाठी आपल्याला व्याधी क्षमता पाहिजे असतं, जे की अशा प्रकारच्या औषधांच्या सेवनाने आपल्याला प्राप्त होतं. तसंच शरीरातल्या प्रत्येक स्रोतसावरती उच्च रक्तदाब असू दे, लिव्हर, किडनी अशा सगळ्या आजारांवरती जवळपास हे चवनप्राश उत्तम काम करतं. कारण याच्यामध्ये असणारे कंटेंट जर आपण बघितले, याच्यामध्ये विलायची, केशर, दशमूळ, जीवनीय गण, काकुली, क्षीर काकुली, पिंपळी अशा पद्धतीच्या सर्व उष्ण द्रव्यांचा जास्ती प्रमाणामध्ये उपयोग केलेला आहे आणि याच्यासोबतच दीपन किंवा भूक वाढवणारी सुद्धा औषधं याच्यामध्ये आहे आणि अशा या सगळ्या याच्यामध्ये प्रक्षेप द्रव्यांमुळे गुणधर्म वाढतात. चवनप्राशचा मुख्य कंटेंट आहे आवळा, जो व्हिटॅमिन सी युक्त असतो. आवळ्याचे गुणधर्म आपल्याला माहिती आहेत. आवळा आपण भरपूर वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करू शकतो. आवळ्याचं लोणचं, मुरंबा किंवा अनेक पदार्थ त्याचे उपलब्ध आहेत, रस उपलब्ध आहे. पण आवळा हा जास्ती प्रमाणामध्ये चवनप्राशमध्ये असतो. आवळा हा मेन कंटेंट आहे आणि म्हणून व्हिटॅमिन सी युक्त याच्या सेवनाने शरीराची प्रतिकार क्षमता वाढवण्याला मदत होते. तसंच बुद्धीची क्रिया किंवा मनाचे जे व्यापार असतात, म्हणजे निर्णय असेल, निर्णय क्षमता, अभ्यास किंवा विद्या प्राप्त करणं, या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा याच्यामध्ये उपयुक्त द्रव्य आहे. म्हणून मग बुद्धिवर्धनाचं कार्य सुद्धा चवनप्राश उत्तम पद्धतीने करतं. तर अशा पद्धतीने एकंदर रसायन म्हणजे म्हातारपण किंवा तरुणावस्था टिकवून ठेवणारा असा एक प्रकार चिकित्सा प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा चवनप्राश मोडतो. म्हणून मग शरीराची रोगप्रतिकार क्षमता वाढवणे, उत्साह, बल वाढवणं, त्याच्यासोबतच तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा याचा मोठ्या प्रमाणामध्ये आपण उपयोग करू शकता. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही याचं
सेवन करू शकता, सगळ्या ऋतूमध्ये याचं सेवन करू शकता आपण। आता आपण पाहूया च्यवनप्राश। अशा पद्धतीने हा च्यवनप्राश जो उत्साह बुद्धिवर्धक दुर्बलता कमी करणारा आहे, आता हा शारंगधरांनी सांगितलेला अष्टवर्गयुक्त हा च्यवनप्राश आहे जो आमच्या शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेदिक रसशाळेमध्ये उपलब्ध असतो। मार्केटमध्ये भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीचे च्यवनप्राश उपलब्ध आहेत। तर ॲज अ टॉनिक म्हणून रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी, बल, उत्साह, एनर्जी वाढवण्यासाठी, मजबूतीसाठी शरीराच्या, बळकटीसाठी, हाडांसाठी, केसांसाठी, त्वचेसाठी, सगळ्याचसाठी आपण याचा उपयोग करू शकता। अशा पद्धतीने हा च्यवनप्राश मुलांना आवडू शकतो। हा मुलांना आपण याचा गोळा जर करून दिला आणि त्याला टूथपिक जर लावलं तर ते छान चाटून खाऊ शकतात लहान मुलं। तर अशा पद्धतीने हा च्यवनप्राश जो आपल्याला बल देणार।